सा निरंजना नदीच्या काठाला ज्ञान साक्षात्कार झाल्यानंतर लाभलेले ज्ञान आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सांगावं म्हणून ते 600 किलोमीटर चालत चालत बुद्धगयेपासून सारनाथ पर्यंत येतात. आताच्या म्हणजे काशी जवळच्या वाराणसी जवळचं मृगवन जे आहे त्याला आता सारनाथ म्हणतात. त्या ठिकाणी गौतम बुद्ध येतात. त्या वनामध्ये आल्यानंतर हे जे पाच सहकारी असतात ते पाच सहकारी त्यांना लांबून बघतात आणि ठरवतात की हा भ्रष्ट झालेला सिद्धार्थ आपल्याकडे यायला लागलेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं स्वागत आपण करायचं नाही, जमलं तर त्याचा अपमानच करूया. तो योग भ्रष्ट झालाय, त्यांनी अन्न ग्रहण केलं, त्यांनी उपवास सोडले. ज्या वेळेला गौतम बुद्ध जवळ येतात त्यावेळी ते सगळे वितळून जातात आणि मग एक जण पुढे धावतो, त्यांना आसन नष्ट करतो, त्यांना पाणी आणून देतो, हे सगळं करतात. त्यानंतर गौतम बुद्ध त्यांना सांगतात की मला सिद्धार्थ गौतम म्हणू नका, मी आता ज्ञान मला मिळाले, मला तुम्ही गौतम बुद्ध या नावाने तुम्ही बोलवा. ते म्हणतात की तू तर भ्रष्ट झालेला आहेस. ते म्हणतात की मी तुम्हाला माझ्या बरोबर तुम्ही असताना एकदा तरी मी कधी खोटं बोलले असं तुम्हाला आठवतं का? ते म्हणतात नाही. मग ते म्हणतात आजही मी तुम्हाला खरं तेच सांगतो की मला काही ज्ञानाची गुरुकिल्ली मिळाली आहे आणि ती तुम्हाला मला सांगायची. आणि मग गौतम बुद्ध त्यांना जे सांगतात त्याच्यामध्ये ज्याला आपण आज पंचशील म्हणतो की ते थोडक्यामध्ये असं सांगतात की प्राणी मात्राच्या हिंसेपासून परावृत्त राहा, हा पंचशील मधला पहिला मार्ग सांगतात. जे दिलं नाही ते घेऊ नका, हा दुसरा उपदेश आहे. तिसरा उपदेश आहे की लैंगिक दुराचारापासून दूर राहा. आणि चौथा आहे खोटं भाषण करणाऱ्यापासून तुम्ही परावृत्त व्हा आणि मादक द्रव्य सेवनापासून दूर राहा. हे जे गौतम बुद्धांचा संदेश आहे हा सांगितल्यानंतर ते आपल्या दुःख निवारणाच्या प्रश्नाकडे येतात. ते म्हणतात की मला असं लक्षात आलं, मला असं ज्ञानप्राप्ती झाली की दुःख आहे, म्हणजे यालाच दुःख आहे, याचं अस्तित्व दुःखाचं मान्य करा, पण त्या दुःखाला काहीतरी कारण आहे आणि ते कारण शोधा आणि ते कारण जर तुम्ही दूर केलं तर दुःखाचं निवारण होतं. या भागाला बुद्धांनी सांगितलेली चार आर्य सत्य असं म्हणतात. श्रेष्ठ स्वरूपाची सत्य आहे. यामध्ये गौतम बुद्धांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये या दुःखाचं कारण जे आहे ते कारण त्यांनी जे शोधले ते आसक्ती, किंवा ज्याला आपण तृष्णा म्हणतो, माणसाची आसक्ती जी आहे, तृष्णा जी आहे, ती सगळ्या दुःखाचं कारणीभूत आहे. आणि ज्यावेळी तुम्ही आसक्ती काढून टाकता, तृष्णा काढून सकता, तुमचं मन तुम्ही अनासक्त करता, त्यावेळी दुःखाचा सुद्धा पासून तुम्ही दूर झालेला असता. एवढा सोपा सुटसुटीत मार्ग बुद्धांनी सांगितला. आणि त्यासाठी मग त्यांनी निरासक्त होण्यासाठी ज्या आचरणाच्या 8 पायऱ्या सांगितल्या त्याला आपण अष्टांग मार्ग म्हणतो. अष्टांग मार्ग सुद्धा त्याला सम्यक हा शब्द वापरला. सम्यक म्हणजे योग्य, म्हणजे योग्य विश्वास, योग्य संकल्प, योग्य भाषण, योग्य आचरण, योग्य जीवित क्रम, योग्य प्रयत्न, योग्य विचार आणि योग्य एकाग्रता. या 8 पायऱ्यांनी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला निरासक्त होता येईल. निरासक्त झाल्यामुळं दुःख निवारण आपोआप होईल आणि तुम्हाला ज्ञान आणि आनंद आणि शांतीची प्राप्ती निश्चित होईल. हा गौतम बुद्धांचा मार्ग आहे. या गौतम बुद्धांच्या या सूत्रबद्ध मार्गामध्ये जे नंतरचा 150 वर्षानंतर पतंजली आले आणि पतंजलीने त्यांना पतंजली योगदर्शनामध्ये ज्या 8 पायऱ्या सांगितल्या, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी,
तर कैवल्य ज्ञानापर्यंत योग दर्शनामध्ये मांडलेल्या पायऱ्या, त्याचं सगळं काही जे सारभूत भाग आहे, त्याची गंगोत्री आहे, ही बुद्ध विचारत आहे. आता गौतम बुद्ध तिथं जे त्यांनी या पाच भिक्खूंना किंवा पाच पहिल्या शिष्यांना जे सांगितलं, त्यामध्ये त्याला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात, त्यांचं धर्मामध्ये क्रांती घडवणारं, परिवर्तन घडवणारं एक चक्र त्यांनी सुरू केलं. आणि ते चक्र प्रथम सारनाथला झालेलं आहे. आज सारनाथला आपण गेला तर गौतम बुद्धांचं स्तूप त्या ठिकाणी आहे, बुद्ध विहाराचा काही भाग आहे, ते एक जुनी आठवण आपल्याला त्या ठिकाणी येते. आता गौतम बुद्ध हे चालत चालत आपला उद्देश सगळीकडे सांगत फिरत असताना त्यांची कीर्ती आपल्या वडिलांच्या कानावर, राजा शुद्धोधनावर जाते. आणि शुद्धोधन मग अनेक दूत पाठवून त्यांना आपल्या परत राजधानीमध्ये यायला निमंत्रित करतात आणि मृत्यूपूर्वी मला तुला पाहायचं आहे असं भावनिक आवाहन करतात. गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांच्या बरोबर कपिलवस्तूमध्ये पुन्हा येतात आणि कपिलवस्तू आल्यानंतर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सकाळी उठतात, स्नान करून येतात आणि मग नगरामध्ये ते भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागायला जातात. हे ज्या वेळेला राजा शुद्धोधनाच्या कानावर येतं की ज्या राजधानीमध्ये रथातून जाताना अनेक गोरगरिबांना राजपुत्र दानधर्म उदळ मुक्त हस्ते करत होते किंवा जिथं त्याच्या पुढं याचक म्हणून लोक उभा राहायचे त्या लोकांच्या दारात हा भिक्षापात्र घेऊन राजपुत्र उभा राहतो. हे भयंकर राजाला अत्यंत खेदकारक वाटतं, तो थोडा संतापतो आणि स्वतः रथ काढून बुद्ध ज्या दिशेने भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेले असतात त्या बाजूला येतात. समोर आल्यानंतर बुद्ध त्यांना ज्या वेळेला दोघांची भेट होते त्यावेळी राजा सांगतो, राजपुत्र सिद्धार्थ तुम्ही काय चालवलंय, जर तुमच्या सगळ्या भिक्खूंनी तुम्हाला जर अन्न भोजनाची गरज असेल तर राजवाड्यावर सगळ्यांची मी पाहिजे तितके दिवस करतो, पण हे तुम्ही करू नका, हे आपल्या राजघराण्याला शोभणारी गोष्ट नाही. त्यावर गौतम बुद्ध नम्रतेने आपल्या वडिलांना वंदन करून सांगतात की हे राजा, मी आता शाक्य कुटुंबाचा राजपुत्र राहिलो नाही, मी आता जो आहे तो मी बुद्ध वंशाचा आहे, मी आता जी धर्माची दीक्षा घेतलेली आहे, मी जो धर्म शिकवतो त्यामध्ये जो संघ आम्ही स्थापन केलेला आहे त्या संघाचे काही नियम आहेत, ते नियम माझ्यासह सर्वांना लागू आहेत आणि त्यामुळं तुमचं जे माझ्यावरचं पुत्रवत प्रेम आहे तेच प्रेम सगळ्या मानवजातीवर विस्तारित करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सुद्धा आनंदाचे धनी व्हाल. अशी आपल्या पद्धत आहे की मुलाला मिळालेलं धन तो बापाच्या चरणी अर्पण करतो. मला ज्ञानाचं प्रचंड धन मिळालेलं आहे, ते मला तुमच्या पायाशी अर्पण करायचं आहे आणि ते जर तुम्ही स्वीकारलं तर खरोखर तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला मनशांती मिळेल. हा बुद्धांचा उपदेश ऐकून राजा शांत होतो आणि राजवाड्यात निघून जातो. गौतम बुद्धांची ही परिक्रमा चालूच असते. त्याच्यामध्ये जो अंगुली माल नावचा दरोडेखोर असतो तो एक दिवस एका जंगलामध्ये वावरत असताना गौतम बुद्ध त्या दिशेला जातात. आनंदाने राजाला त्यावेळचा अजात शत्रू असतो, आपल्या बिंबिसार वडिलाला त्यांनी तुंगात टाकलेलं असतं आणि राज्य बळकावलेलं असतं, तो अजात शत्रूला सुद्धा बुद्धांच्या बद्दल आदर असतो. त्याला भीती वाटते की हा अंगुली माल यांचं सुद्धा शिरकान करेल म्हणून त्या अंगुली मालने अनेक लोकांचा वध करून त्यांच्या अंगुली त्यांनी गळ्यात अशी माळेसारखी घातलेली असते. बुद्ध शांतपणे चाललेले असतात जंगलातून, हा वरच्या बाजूने ओरडतो, हे श्रमणा थांब. बुद्ध थांबत नाही, चालतच राहतात. तो उडी मारून त्यांच्या समोर उभा राहतो शस्त्रानिशी आणि तो म्हणतो, हे श्रमणा मी तुला सांगितलं होतं तू आता थांब म्हणून. त्यावर बुद्ध त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात की अंगुली माल मी तर केव्हाच थांबलो आहे, आता तू थांबायची वेळ आली.
हे बघितल्यानंतर तो चरकतो, तो म्हणतो की आजपर्यंत माझ्या डोळ्यात डोळा घालून कुणी बघितलं नाही, आणि हे श्रमणा तू गौतम बुद्ध तर नाहीस, त्याच्याही कानावर त्यांची कीर्ती घेतली असते. आणि ज्यावेळी बुद्ध म्हणतात की होय, त्यावेळेला तो त्याच्यामध्ये एक परिवर्तन होतं, आणि तो म्हणतो मी काय करू सांगा. ते म्हणतात मी आजपर्यंत अहिंसा थांबवलेली आहे, प्राण्याची मी हिंसा करत नाही, तू आता हिंसा थांबवायची वेळ आली आहे. आणि ह्या त्यांच्या आत्मानुभूतीपर वाक्याने त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन होतं, आणि अंगुलीमाल बुद्ध संघामधला एक भिक्खू बनून जातो. आता हे सगळं बुद्धांचं चाललं असताना एक दिवस असं होतं की त्यांच्यामध्ये निनाळी वाद करायलाही लोक येत असतात. एकदा ब्राह्मणांचा एक संघ येतो, 500 ब्राह्मणांचा, आणि तो बुद्धांच्या बरोबर वादविवाद करण्यामध्ये ते सांगतात की आम्हीच ब्राह्मण श्रेष्ठ आहोत, बाकी सगळे कनिष्ठ आहेत जाती. त्यावेळी बुद्ध सांगतात की निसर्गामध्ये असा भेदाभेद नसतो. ते म्हणतात की ब्राह्मण पुत्र आणि दलित मुलगी यांचा जर विवाह झाला तर काय निर्माण होईल, मानव निर्माण. जर उलट झालं, दलितांचा मुलगा, दलितांची मुलगी आणि ब्राह्मणाचा मुलगा जर विवाह झाला तर काय होईल, मानव जन्माला येईल, हे साम्य आहे. ते सांगतात की लाकडच्या घर्षणातून अग्नी तयार होतो, जर ब्राह्मण मुलांनी केला तरी अग्नी होईल, जर क्षुद्र जाती तुम्ही ज्याला म्हणतात त्यांनी केला तरी अग्नी होईल, त्या अग्नीमध्ये काय साम्य आहे का नाही, तो म्हणतो साम्य. तर अशा तऱ्हेने गौतम बुद्ध त्याच्या वादविवादामध्ये त्यांचा पराभव करतात आणि त्यांना पटवून देतात, त्यांच्याकडून वधवून घेतात की जातीभेद हा चुकीचा आहे, निसर्गामध्ये कुठेही कोण श्रेष्ठ आणि कनिष्ठ असत नाही, त्यामुळं चातुर्वर्ण्याचा जो बुद्धांनी निषेध केलेला आहे तो अत्यंत व्यवहारी पातळीवर अत्यंत लॉजिकल पद्धतीने केलेला आहे. त्यांनी स्वर्ग आणि नरकाबद्दल सुद्धा ज्या वेळेला त्यांना पंडित काही सांगायला येतात की स्वर्ग आणि नरकाबद्दल, त्यावेळी बुद्ध त्यांना विचारतात की तुम्ही स्वर्ग पाहिला आहे का, तो म्हणतो नाही. तुझ्या वडिलांनी पाहिला आहे का, तो म्हणतो वडिलांनी. या पंचकृषीमधल्या कुठल्याही ब्राह्मण विचार की त्यांनी स्वर्ग पाहिला आहे का, तर सगळे सांगतात की आम्ही काय पाहिलेलं नाही. मग गौतम बुद्ध त्यांना पटवून देतात की जो स्वर्गच अस्तित्वात नाही त्याची लालूच तुम्ही कशाला दाखवता, आणि जो नरक नाही त्याची भीती तरी लोकांच्या मनामध्ये का घालता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या सनातनी राजगृहामध्ये तथागत असताना सकाळी ज्या वेळेला, सकाळी 9:30-10 दरम्यान गृहिणी ज्या वेळेला ताजा भात आणि आमटी करत असेल, त्यावेळेला भिक्खू हे भिक्षेसाठी जात आणि त्यावेळेला त्यांना ताजा भात आणि हे आमटी दिली जायची. एकच वेळ बुद्ध भिक्खू जेवत असत. ते झाडाखाली बसून निवांत गावाबाहेर जेवल्यानंतर त्यांचं जे काही अन्न शिळं राहायचं ते बुद्धांनी त्यांना स्वच्छ सांगितलं होतं की तुम्ही ते पाण्यामध्ये टाकू नका, कारण जलचर प्राणी ते खाऊन मरतील, तुम्ही कोरड्या ठिकाणी ते टाकत चला. इतक्या छोट्या छोट्या सूचना बुद्ध देत. ज्यावेळी त्यांचं चिवर म्हणायचे, त्याचा रंग हे करत असताना शुभ्र पांढऱ्या वस्त्रावर, डागहीन वस्त्रावर चिवरला रंग तयार करत असताना कावेसारखा रंग केल्यानंतर तो पक्का झालाय का नाही हे बघण्यासाठी ते म्हणत की एक दोन थेंब नाखावर पहिले घेऊन बघा, नखाचं पुसून बघा, जर नखावरचा रंग गेला नाही तर चिवरचा रंग पक्का होईल असं समजा. एवढ्या छोट्या छोट्या ते सूचना देत असत. ज्या वेळेला गौतम बुद्धांना च्याकडे त्यांचे भिक्खू भिक्षा मागून येत, त्यावेळी काही तक्रारी सांगत की बाबा नगरामध्ये लोक विचारतात, अरे भिक्खू आज कोणती तिथी आहे, आज कुठली राशी आहे, आज चंद्रोदय केव्हा आहे, उद्या सूर्योदय किती वाजता आहे. तर हे भिक्खू सांगत की आम्हाला त्यातलं काय कळत नाही, माहीत नाही. मग एखाद्या श्रीमंत माणसाला ज्यावेळी वाटायचं की आजचा अन्नदान भिक्खून आपण करावं, ते विचारायचे की तुम्ही किती भिक्खू आहात, ते म्हणाले आम्हाला मोजता येत नाही. हे सगळं बघितल्यानंतर गौतम बुद्धांनी त्यांना कालगणना सुद्धा शिकवायला सुरू केली. त्या पद्धतीने त्यांना काल हा प्रवाही आहे असे बुद्धांचं मत होतं. बुद्ध भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ
हे वेगवेगळे काळ आपल्या सोयीचे आहेत, पण काल हा प्रवाही आहे असं बुद्धांचं मत होतं. ज्या वेळेला बुद्धांची कीर्ती अनेक ठिकाणी जात होती, त्यावेळेला राजघराण्यातल्या तरुणांनाही वाटायचं की आपणही बुद्ध संघामध्ये जॉईन व्हावं. त्यामध्ये हे सगळे येत असताना त्यांना मार्गदर्शन करणारा उपाली नावाचा एक नावी होता, तोही त्यांच्याबरोबर होता. हा उपालीला असं लक्षात आलं की मार्ग दाखवला म्हणून या राजपुत्रांनी आपल्याकडचे सगळे दागिने काढून मला दिले, पण असं काय त्या बुद्धाकडे आहे की या दागिन्यापेक्षा सुद्धा श्रीमंत माणसाला बनवतं, अशा उत्सुकतेपोटी तो त्यांच्याबरोबरही बुद्धविहारामध्ये आला होता. त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की तथागत बुद्ध आम्हाला धम्माची दीक्षा द्या, पण आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा हे उपाली नावीला द्या, कारण आम्ही राजघराण्यातले म्हणून तो आम्हाला आजपर्यंत नम्रतेने वागत होता आणि आम्हाला साष्टांग नमस्कार घालायचा, पण ज्यावेळी तुम्ही दीक्षा द्याल त्यावेळी आमच्यामधला तो ज्येष्ठ भिक्खू ठरतो आणि म्हणून आम्ही त्याला वंदन करू, आणि त्यामुळं तुम्हाला जे जातीभेद नको आहेत ते आमच्याकडून पालन होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने आपल्याला दिसते की प्रत्यक्षामध्ये बुद्ध व्यवहारी कसे होते, व्यवहारामध्ये हे आचरण होत असताना त्यातून होणारं परिवर्तन किती महत्त्वाचं होतं. गौतम बुद्धांच्याकडे काही वेळेला काही उर्मट लोकसुद्धा भिक्खू म्हणून जॉईन झालेले असत, त्यांना वाटायचं की आपण ज्ञानाने श्रेष्ठ आहोत, त्या गौतम बुद्धांच्याकडे काहीच नाही आहे, आणि मी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं द्यावी. विश्वनिर्मिती कशी झाली, जन्मानंतर काय होतं, जन्मापूर्वी काय होतं, मृत्यूनंतर काय होईल, स्वर्ग नरक हे सगळे विचारूया. तर बुद्धांनी सांगितलं की मी तुला दीक्षा देताना तुझ्या सगळ्या ह्या प्रश्नांची उत्तरं देईन असं काय तुला आश्वासन दिलं होतं का, तो म्हणतो नाही. मग ते म्हणतात की जंगलातून जाणाऱ्या शिकाऱ्याचा बाण लागल्यावर घायाळ झालेल्या माणसासारखी तुझी अवस्था झाली. तो विचारतो म्हणजे कशी, ते म्हणतात की त्याला बाण लागलाय, त्यावेळेला गावकरी जमतात, वैद्य जमतो, तो बाण काढणार असतात, जखम भरणार असतात, त्याचा जीव वाचवणार असतात, पण हा इतके प्रश्न विचारतो की त्या प्रश्नांच्या उत्तरं देत देत जर सगळे बसले तर हा मरून जाईल. ते प्रश्न असे असतात, मला बाण मारणारा कोण, किती फुटावर मारला, त्या बाणाला कुठल्या प्रकारचं विष त्यांनी लावलं होतं, मला मारण्याचा त्याचा उद्देश काय होता. गौतम बुद्ध म्हणतात की हे सारे अनावश्यक प्रश्न आहेत, त्यापेक्षा त्याचा प्राण वाचवणं ह्याला प्राधान्य द्यायला हवं. म्हणून जीवनामध्ये तुम्ही फालतू प्रश्न तुम्ही उपस्थित करू नका, त्याचा जीवनाच्या दुःख निवारणाशी आसक्ती निवारण्यासाठी काही उपयोग होत नाही. जीवन सुखी जर करायचं असेल तर अनावश्यक प्रश्न टाळा ही गौतम बुद्धांची महत्त्वाची शिकवण. गौतम बुद्धांच्या याच्यामध्ये जसे राजपुत्र आले तशी त्यांना त्यांचं पालन पोषण करणारी त्यांची मावशी राणी गौतमीसुद्धा चालत चालत त्यांच्यापर्यंत आलेली असते, खूप तिचे हाल वाटेमध्ये झालेले असतात, आणि यावेळेला गौतम बुद्धांना ती विनंती करते आनंदमार्फत की आम्हाला दीक्षा द्या. तोपर्यंत बुद्धांनी स्त्रियांना दीक्षा दिलेली नसती, मग त्यांच्यासाठी महिलांच्या उद्धारासाठी एक बुद्ध संघ स्थापन होतो स्त्रियांचा. ही खरं म्हणजे फार मोठी सामाजिक क्रांती होती. महिलांना शिक्षण द्यावं, अध्यात्मातलं धर्माचं ज्ञान व्हावं, ही जी वृत्ती आहे ही बुद्धांच्यापासून सुरू झालेली आहे. नंतर आपल्याला असं लक्षात येतं की गौतम बुद्धांचा लहान जो मुलगा आहे राहुल, तो सुद्धा बुद्ध संघामध्ये दाखल होतो आणि दीक्षा त्याला दिली जाते. हे ज्या वेळेला शुद्धोधन राजाच्या कानावर येतं त्यावेळी ते बुद्धांच्याकडे तडक येतात आणि म्हणतात तुम्ही ज्या वेळेला स्वतः आपलं राजत्याग केला त्यावेळेला मी नखशिकांत हादरून गेलो की आमच्या शाक्य राजघराण्याचं आणि ह्या राज्याचं पुढं काय होणार, पण ज्या वेळेला तुम्ही माझा नातवालाही बुद्ध संघामध्ये दाखल केलं त्यावेळेला माझे हाडं आणि हाडं चूर्ण झाल्यासारखं मला जाणवायला लागले, माझं अस्तित्व संपून गेलं. आणि मग त्यानंतर गौतम बुद्धांना ते पटतं आणि ते मग बुद्ध संघाचा नियम करतात, कुठल्याही लहान मुलाला बुद्ध धर्माची जर दीक्षा द्यायची असेल त्याच्या आई वडिलांची परवानगी घ्यायला हवी. त्यामुळे अशा तऱ्हेचे बदल होत जाणारे नियम हे सारे त्रिपिटकामध्ये नोंद झालेले आहेत. गौतम बुद्धांचा हा सगळा कालावधी अशी वेगवेगळ्या पद्धतीने गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये जी शिकवण होती अशी सुंदर शिकवण पेरलेली आहे.
ज्या वेळेला बुद्धांचं वय साधारण 80 होतं त्यावेळे एकदा उन्हामध्ये बसलेलं असताना त्यांचा पुतण्या आनंद येतो, तो म्हणतो तथागत आता तुमची कातडी निश्चित झालेली आहे, कातडी लोंबायला लागलेली आहे, हाडही अशी कृश झालेली आहे, सगळी दिसायला लागलं तुमच्या शरीराचा सांगाडा. त्यावेळी गौतम बुद्ध म्हणतात आनंद यालाच वृद्धत्व म्हणतात. आणि कोणताही आजार, वृद्धत्व आणि मृत्यू हे नेहमी मानवाला वेदनादायकच असतात असं बुद्धांनी सांगितलं. 80 वय झाल्यानंतर बुद्ध हळूहळू निर्माणाच्या वाटेवर असतात आणि ते पुढं ज्या वेळेला कुशीनारा या ठिकाणी येतात त्यावेळी मल्ल जमातींचं एकेकाळची ती राजधानी आहे, तिथं 2 शाल वृक्षामध्ये त्यांचं अंथरून टाकलं जातं आणि 3 प्रहरला ते निर्वाण घेतात. निर्वाणाच्या अगोदर सगळ्यांना विचारतात की तुम्हाला कुणाला शंका आहेत का, ज्या किरकोळ शंका होत्या त्याचं निरसन करतात आणि मग बुद्ध शेवटचा शब्द उच्चारतात आत्त दीप भव, बी युअर ओन लाईट, तुम्ही स्वतःचं प्रकाश तुम्ही स्वतः व्हा, तुमची विवेक शक्ती, तुमची सतसत विवेक बुद्धी याला प्रामाणिक राहून तुम्ही जीवनाचे निर्णय घ्या. याचा अर्थच असा की तुम्हाला कुठल्याही गुरुची गरज नाही, तुम्ही कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही, स्वर्ग नरकासाठी तुम्ही धडपडायची गरज नाही, हे जीवन सुखी करण्यासाठी चांगल्या तऱ्हेने सम्यक आचार, सम्यक विचार, सदाचाराने राहा, शील जपा आणि हे जर तुम्ही केलं तर बुद्ध विचाराप्रमाणे तुमचं जीवन निश्चितच आनंदमय शांतिमय होईल, यात शंका नाही.